काळी मिरी भरपूर आहे इथे. किती वर्षाची ही? ही 3 वर्षाची झाड आहे. 3 वर्षाची? तिसऱ्या वर्षी चालू आहे. म्हणजे तिसऱ्या वर्षी चालू झालं? तिसऱ्या वर्षी. हा मिरी आलेला आहे. जरा हा बूस पेपर आहे. हा बूस पेपर आहे. बघा मिरी किती खूप प्रमाणात आलेला आहे. हा बघा प्रत्येक झाडावर. तरी आता किती उत्पन्न घेतलं तुम्ही इथून? याचा एक झाडामागे एक याच्या पुशी मागे आम्हाला 1 किलो तरी साधारण भेटतो. 1 किलो भेटतो. मग तुम्ही विक्री करता इथे? नाही, इथे लोकल मार्केट दसऱ्याला विक्री करतो आम्ही. 700-800 रुपये किलो पर्यंत जातो. 700-800 किलो पर्यंत जातो. ओके, मग हे कधी पिकतं? हे समजतं साधारण अजून मे मार्च पर्यंत तयार होतो. मार्च मध्ये. ओके, म्हणजे वर्षातून किती वेळा होतं? वर्षातून हा कंटिन्यू चालूच राहतो. हा बुश पेपर हा 12 महिने चालू राहतो. जसं तयार होईल तसा काढायचा. तयार होईल तसं. मग तयार होतं ते कसं कळतं? ते लाल होतं. एक एक दाणा लाल पिकाले तो लाल कलर आला का ते तयार झालं मग ते काढायचं. ओके, हे पूर्ण लाल झालं पाहिजे का? नाही नाही, 1-2 दाणा लाल दिसला ना का तो काढायचा. ओके, म्हणजे 1-2 दाणा म्हणजे आता ह्या पकळीमध्ये लोंग आहे ना, याच्यामध्ये पूर्ण 1 दाणा काल लाल दिसला ना पूर्ण काढायचा. आणि मग तो वेगळा करून त्याला गरम पाण्यामध्ये आम्ही बुच्चा एक कपड्यात बांधायचं आणि गरम पाण्यात उकलत्या पाण्यात 1 मिनिट ठेवायचं. त्याच्यातून काढून तो उन्हामध्ये सुकवायचा. मग तो काळा मिरी होतो. आणि हा असा जास्त जर आपण पाण्यामध्ये सडवला कुजवला 1-1.5 महिना त्याची साल काढून टाकायची आणि तो बीक सुकवायचा. तो सफेद मिरी होतो. सफेद मिरी होतो. हा, मग तो सफेद पण आम्ही याच्यावर तयार करतो. आम्ही इथं स्वतः करतो. तरी इथे किती झाड आहेत? ही 50 झाडे. इथे 50 झाड आहे. हो, हे बघा ना, हे आतमध्ये पण एवढा मिरी पाहिजे. हा बघा, हा सगळं त्याचा बाहेर गुच्छ भरपूर आहे. हा गुच्छ भरपूर प्रमाण येतो. हा बघ इकडे पण आतमध्ये पण सर्व झाडं चांगल्या प्रकारे लागतात. हा बघ याला ठिबक वगैरे करावं लागतं आणि स्प्रिंकलरचं पाणी द्यावं लागतं याला. दिवसातून किती वेळ द्यावं लागतं? लावलेत आम्ही दिवसात ना, रोज दुपारच्या पिरियडला गरमीच्या टाइमला 1-2 याला 1-1 तास जरी सोडलं दिवसात ना दुपारच्या तरी चालेल. हा स्प्रिंकलर आहे. हे स्प्रिंकलर चालू केले ना तर पूर्ण ही एरिया आम्ही त्याला कव्हर करते. आणि त्याचा परागी भवन येतो स्प्रिंकलरच्या पाण्याने चांगला होतो. ओके, आता आहे त्या कंडिशन मध्ये. आता एवढं मोठं मला किती महिन्याचं हे रोप आहे? 2 वर्षाचं. ओके, तरी काय किती रुपयाने भेटेल? आता हे साधारण आम्ही आम्हाला म्हणजे वाढवलेले 2 वर्ष आम्ही ज्या किमतीने आणले त्याच्यावर तर कमी. हे मोठं जर विकायला गेलो तर आम्हाला 600-700 रुपये यायला पाहिजे. 600-700 रुपये. आणि त्याचे छोटे जे याच्यापासून आम्ही छोटे रोप बनवणार ते आम्ही 100 रुपये ते 120 रुपये रेटने देऊ शकतो. आहे ना, हे जे याला जसं पाण्याचा फोटो आहे ना प्रत्येक पानाला एक लंगर येतो. हा एक लंगर आहे, इकडे एक पानाला एक लंगर आहे. हा नवीन बाहेर येतो. हा संपला की परत फुटवा येतो, परत बाहेर येतो. हे चालूच राहतो. कंटिन्यू वर्षभर चालू राहतो. पण याला पाणी स्प्रिंकलरचा लागतो. खाली द्यावा लागत नाही. तुम्ही स्प्रिंकलरने पाणी दिवसातून 2 तास तरी द्यायला पाहिजे. इथे चांगल्या प्रकारे आहे ना हे बूश पेपर आहेत. नाही बघा, बघू शकता तुम्ही. मस्त आहे एकदम. क्वालिटी पण चांगली वाटते. आणि याला कुठलाही प्राणी खात नाही ना. माकडाचा त्रास होत नाही. पण जनावर खात नाही ना? नाही. मग काही टेन्शन नाही. हे गड बघा ना किती मोठं. याला 60-70-80 दाणा असतो. काय म्हणताय तुम्ही? काळी मिरीचं जे परागी भवन होतं, प्रत्येक झाडाचं फुलाचं परागी भवन झालं पाहिजे. त्याच्यावर म्हणजे आपला पूकेशर हा याच्यावर येऊन बसला पाहिजे तेव्हा त्याचं फुलाचं फळात रूपांतर होतं. तर काळी मिरीचं एक कॉन्सेप्ट वेगळा आहे. त्याच्यावर जेव्हा पाणी पडतं तेव्हा त्याचं परागी भवन होतं. त्यामुळे जर तुम्ही नारळाच्या झाडावर जर लावलेली असेल तर तुम्हाला पावसाळ्यामध्येच ती काळी मिरी येणार. Okay. आणि ती फेब्रुवारी मार्च मध्ये तयार होते. जून जुलैमध्ये ती मिळी बाहेर पडायला लागते आणि होते. पण बुश पेपर मध्ये काय होतं की आम्ही स्प्रिंकलर दिलेले आहेत. स्प्रिंकलर हे नुसतं पाणी देण्याचं काम नाही करत, त्याचं परागी भवनाचं पण काम करतं. तर रोज पाणी दिल्यामुळे त्याचं कायमचं परागी भवन चालू असतं. त्यामुळे त्याला कायमची काळी मिरी येते. तर हे खूप महत्वाचं आहे की परागी भवन त्याचं होणं आणि ते कशा प्रकारे होतं हे घेणाऱ्याला पण कळलं पाहिजे की का त्याला पाणी अशा प्रकारे दिलं पाहिजे. नुसतंच पाणी दिलं पाहिजे असं नाही. इतर झाडांना चालू शकतं पण काळी मिरीला हे स्प्रिंकलर पद्धतीने जर दिलं तर त्याला परागीभवन होण्यासाठी मदत मिळते. ओके,
बाबा हे गुच्छ चांगला आहे काळी मिरीचा, तर साधारण आपल्याला 1,000-2,000 झाड पाहिजे असेल तर भेटून जाईल पुढच्या वर्षी तुम्हाला, नक्की भेटेल. कारण आता ह्याच्यापासून आम्ही हे प्लांट बनवणार आहोत, हे मदर प्लांट झाले, तर ह्याच्यापासून आम्ही आता रोपं बनवणार जी पुढच्या वर्षी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी रोपं आम्ही देऊ. ओके, पण आपल्याला हा सेटअप आहे म्हणजे आता आपण पिशवीमध्ये लावलेले आहेत बरोबर, तर आपल्याला कुंड्या वगैरे पाहिजे असेल तर कुंड्या पण मिळतील. तुम्हाला दाखवतो आम्ही कुंड्या दाखवतो, त्याचं आम्ही जे प्रॉपरली कशा प्रकारे काळी मिरी लावली पाहिजे, कारण हा एक सुरुवातीचा प्रयोग होता, त्यामुळे आम्ही लाकडं लावून साधी हे करून अशा प्रकारे हा आम्ही बनवला. पहिल्यांदा कमी खर्चामध्ये त्याला बनवायचं आणि आपलं काहीतरी त्याच्यातून दोन पैसे येतात की नाही हे बघावं. आता आम्हाला खात्री पटली आहे की ह्याच्यातून पैसे मिळणार. ओके, पण काळी मिरीसाठी शेड करणं गरजेचं आहे. हा, कारण जर ह्याला जर सूर्य जर लागला तरी पानं जळतात, पानं जळतात. ते सन स्कॉर्चिंग होऊ नये म्हणून त्याला 50% याची शेड नेट लावली पाहिजे, म्हणजे 50% सूर्याचा प्रकाश मिळाला पाहिजे आणि 50% सावली असली पाहिजे. ओके, त्याच्यासाठी ही शेड नेट लावणं गरजेचं असतं. ओके, मग पाणी कसं तुम्ही देता? मग पाणी हे स्प्रिंकलरने देतो. हा जो आहे हा स्प्रिंकलर आहे, पाणी चालू केलं की हे स्प्रिंकलर फिरतात आणि त्याला पाणी मिळतं. ओके, मग दिवसातून किती वेळा जावं लागतं? दिवसातून एकदा दिलं, दोन दिवसातून एकदा दिलं. काय यायचं की कुठलंही झाड त्याला पाणी कसं द्यावं, तर ज्या मातीमध्ये वापसा कंडिशन राहिली पाहिजे. वापसा म्हणजे काय? ओलावा राहिला पाहिजे. त्याला जर तुम्हाला वाटलं की याचा ओलावा कमी झाला तर तुम्ही त्याला पाणी द्यायला पाहिजे. म्हणजे नुसतंच पाणी देण्याचं शेड्यूल नाही ठेवायचं, त्याची ती कंडिशन पण बघितली पाहिजे, मातीची कंडिशन कशी आहे. त्याला नेहमी वापसा ठेवायचं. वापसा असलं की काय होतं, झाडाला पाहिजे तेवढं सफिशियंट पाणी मिळतं, त्याची मुळकूज होत नाही, जीवाणू जे असतात ते कार्य करायला लागतात, गांडूळ जे आहेत ते वापसा कंडिशनवर कार्य करायला लागतात. पण खूप प्रमाणात पाणी असेल तर जीवाणू कार्य नाही करणार, म्हणून ती वापसा कंडिशन ठेवून आपण त्याला पाणी दिलं. ओके, पण आतापर्यंत काळी मिरी तुम्ही किती जणांना दिली आहे? काळी आम्ही इकडे ही मिरी आम्ही लोकली विकतो, गावामध्ये विकतो. आम्हाला इकडे 600-700 रुपये तयार मिरीचा भाव मिळतो गावामध्ये. इकडची आमच्या दसई मार्केटला ही विकली जाते, तर ती आम्ही त्यांना देतो. ओके, मग प्लांट अजूनपर्यंत विकले आहेत का? प्लांट विकले नाही आहेत, पण आम्ही जसं त्यांनी सांगितलं की 600-700 रुपयाला आमचा हा प्लांट आकारण्याला एवढा आम्ही त्याच्यावर मेहनत घेतलेली आहे, तर तेवढ्याला हे मी विकू शकतो. ओके, म्हणजे हे झाड 2 वर्षाचं आहे म्हणून? 2 वर्षाचं आहे. ओके, म्हणजे साधारण नवीन सेटअप असेल तर ते 100-120 रुपयापर्यंत त्याचा सेटअप होऊ शकेल. आता हा जो फुटवा आला ह्याला हे पहिल्यांदा पान येतं, हा पान येतं आणि ही जी आहे ही काळी मिरी आहे. ही काळी मिरी आहे. हा, ही प्रत्येक त्याला येणार. ही बघा, ही इकडे बघा तुम्ही, ही इकडे आलेली आहे. ही प्रत्येक पान जे बाहेर येणार त्याला ही काळी मिरी येणार. तर काळी मिरी ही सुरुवातीला ही अशा स्टेजमध्ये असते आणि मग वाढत जाऊन ही अशी होते आणि शेवटी मग तयार झाल्यानंतर मग ती अशी तयार होते. आणि ही जेव्हा कुठे थोडासा काळा होतो किंवा लाल होतो म्हणजे ती तयार झाली समजायची आणि मग तेव्हा ती काढायची. ओके, मग काळी मिरीमध्ये चांगलं उत्पन्न आपण घेऊ शकतो? नक्कीच घेऊ शकतो. तरी वर्षाला काळी मिरी ही कोकणामध्ये म्हणजे उत्पन्न देणारी ही आहे. नक्कीच त्याचं 100% उत्पन्न येऊ शकतं आणि कोणाला जर ह्याचा प्रोजेक्ट करायचा असेल तर ते नक्की करू शकतात. कारण मला तरी ते सक्सेसफुल वाटलं तिकडे. तरी ते काही लोकांचे व्हिडिओ आहेत की एका गुंठ्याला 1,00,000 रुपये कुंडीची होते, म्हणजे ते किमतीवर आहे. तुम्ही किती किमतीला काळी मिरी विकू शकता पण ते शक्य आहे. 1,00,000 रुपये शक्य जरी नसलं तरी 50,000 जरी तुम्हाला गुंठ्याला जरी मिळाले तरी ते उत्पन्न चांगलं आहे. तरी किती झाडं लावणं गरजेचं आहे? एका गुंठ्यामध्ये साधारण तुमची 225 झाडं बसू शकतात, 250-250 झाडं बसू शकतात. ओके, एका कुंडीमध्ये 16 झाडं आणि जमिनीवर 4 म्हणजे 20 झाडं एका रो मध्ये बसू शकतात. ओके, आपले हे बुश आहे तर आपल्याकडे वेल पण आहे. म्हणजे हेच ह्याच्याच पासूनच काळी मिरी बनली जाते की ह्याला जर तुम्ही कट केलं आणि ह्याला जर रूट्स आणले तर मग हे तुमचं मेन प्लांट झालं. म्हणजे ते तुमचं बुश पेपरच नवीन झाड झालं. ओके, काळी मिरी आणि बुश हे दोन्ही एकच आहे. म्हणजे कसं असतं की काळी मिरी जर असेल तर पहिल्यांदा जो वेल असा जातो त्याला रनर म्हणतात आणि त्याला जो आडवा येतो त्याला अर्नर म्हणतात. जो अर्नर असतो त्याच्यावरच काळी मिरी येते आणि हा जे आहे तो अर्नर आहे. तर तो अर्नर जर तुम्ही कट केलात आणि जो केलात तर त्याचं ते तुमचं बुश पेपर तयार झालं. म्हणजे ते तुम्ही रनर त्याला वेगळा केलात आणि फक्त अर्नरला मुळं आणलीत आणि जर तो तुम्ही केला तर तो तुमचा बुश पेपर झाला. तुमच्याकडे काळी मिरी भरपूर आहे तर मुरबाड मध्ये आहे का काळी मिरी? मुरबाड मध्ये एवढ्या जास्त प्रमाणात नाही आहे, पण जर कोणाला हवं असेल
तर आम्ही त्यांना इकडे प्रशिक्षण देऊ शकू. ही काही खूप मोठी टेक्निक नाही आहे. शेतीमध्ये टेक्निक पण आहे पण ती कळली पाहिजे. ती कळली तर शेती पण सुद्धा कठीण नाही आहे. ओके, मग काही चार्जेस वगैरे? त्याचे काही चार्जेस नाही आहेत, कारण कोणी जर आलं तर त्यांना जर त्यांचा फायदा होतो आणि ते जर शिकू शकतात तर आम्ही त्यांना फ्री ऑफ चार्ज शिकवू. अरे वा, मस्त. तुम्हाला जर काळी मिरी बुश पेपर जर कॉलम पद्धतीने लावायची असेल तर ती ही कुंडी आहे त्याची. ही आम्ही आमच्याकडे स्वतः बनवलेली आहे. आता ही कुंडी त्याच्यावर जेव्हा आपण ठेवणार तेव्हा ही अशी ठेवणार. ओके, ही चार बाजू त्याची ओकळी राहणार, कारण ही खालची बाजू आहे ती छोटी आहे, ती ह्याच्या कॉर्नरवर इकडे बसेल. तर ही ओपन राहणार, तर इकडे एक दोन तीन चार चार बाजू रोप तुमची त्याच्यामध्ये लागणार. आणि ही खालून आहे ती एकदम टोटली होलो आहे. ओके, हा, तर त्याच्यामध्ये काय होणार, तुम्ही एकावर एक लावली म्हणजे चार जर लावल्या तर तुमची 16 झाडं तुमची एका कॉलमवर लागली. आणि मग जमिनीवर तुम्ही चार लावल्या तर एका कॉलमला तुमची 20 झाडं लागू शकतात. ओके, म्हणजे आपल्याला किती लावावं लागणार? त्याच्यासाठी आम्ही हे शेडनेट बनवलेलं आहे, तर त्याच्या आतमध्ये आम्ही हे लावणार आहोत. आणि कोणाला पूर्ण सेटअप पाहिजे असेल तर? पूर्ण सेटअप पाहिजे तर आम्ही त्यांना कुंड्या देऊ शकतो, रोप देऊ शकतो, सगळं देऊ शकतो. पूर्ण सेटअप एका वेळी देऊ शकतो? सेटअप त्यांना देऊ शकतो. ओके, ट्रान्सपोर्टचं फक्त? ट्रान्सपोर्ट हे एक्स्ट्रा असतं, ते आम्ही अरेंज करून देऊ ट्रान्सपोर्ट. ओके, तर एक कुंडी तरी काय कॉस्ट असेल? एक कुंडी साधारण 500 रुपयाला आम्ही विकतो. ओके, मग ट्रान्सपोर्टचं म्हणजे कसं, तुम्ही ट्रान्सपोर्ट देत असाल आणि त्याच्यामध्ये कुंडी तुटली तर मग कसं? कुंडी तशी नॉर्मली तुटणार नाही, कारण ती ते सिक्युअर झाल्यावर येते, पण त्यामुळे ती जाणार नाही. आणि जेव्हा भरतो आम्ही तेव्हा ती व्यवस्थित भरतो, त्यामुळे ती तुटणार नाही अशी त्याची काळजी घेतो. ओके, ही साधारण 2 मीटर बाय 2 मीटरच्या अंतरावर लावली पाहिजे, तर ती साधारण तुमची 500 रोपं एका गुंठ्यामध्ये लागू शकतात. 500 रोपं म्हणजे एका कॉलमला 20 अशा प्रकारे तुमची ती लागू शकते. ओके, म्हणजे एकूण चार कुंड्या असं हाईटला लावायला पाहिजे, एक एक लावायला लावल्या पाहिजेत. आणि जमिनीवर चार असे म्हणून एका याच्यावर रो मध्ये तुमची 20 कॉलम लागते. हे गांडूळ खत आहे, ह्याच्यामध्ये शेण टाकायचं, त्याला थोडं थंड करायचं, म्हणजे त्याची गरमी ते गांडुळांना त्रास देते ती नाही होत. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आम्ही शेण टाकलं, त्याच्यानंतर आम्ही नारळाच्या झावळ्या टाकल्या. नारळाच्या झावळ्या अशासाठी टाकल्या की त्याच्यातून पोटॅश मिळतं. नारळाच्या झाडामध्ये पोटॅश असतं. त्याच्यानंतर गिरी पुष्प म्हणजे ग्लेरिसिडिया ह्याची पानं टाकली की ज्याच्यातून नायट्रोजन मिळतं. तर जर तसं केस जर मी केलं तर त्याच्यामुळे मला एनपीके चांगल्या प्रकारे देता येतो. आणि मग तो नॅचरली तो झाडालाही तो चांगला एनपीके मिळेल. त्याच्यात दुसरं म्हणजे कॉस्ट तुमची कमी होते, की जर तुम्ही तुमच्या झावळ्या वापरल्या, तुम्ही जर ग्लेरिसिडियाची पानं वापरली तर तुम्हाला शेण तेवढं कमी प्रमाणात लागतं आणि तुमची कॉस्ट डाऊन होते. ओके, तर आजच्या तारखेला कॉस्ट कशी डाऊन करायची आणि चांगलं कसं बनवायचं ह्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे. तर हा एक आमचा त्याच्यामध्ये प्रयोग आहे. ओके, तर तुम्हाला किती टन लागतो गांडूळ खत? गांडूळ खत आम्हाला आम्ही गेल्या वर्षीपर्यंत बाहेरून आणलं, जवळजवळ आम्ही 75 ट्रॉली बाहेरून आणल्या. ओके, शेणाची? शेणाच्या बाहेरून आणल्या. तर तेवढ्याच प्रमाणात आता पुढच्या वर्षी लागेल आम्हाला. ओके, आणि आता ही एक पहिली सुरुवात केलेली आहे, ती जर झाली व्यवस्थित आमचं जर झालं तर आम्ही ह्याचे पण बेड्स वाढवू आणि मग आम्ही स्वतः गांडूळ खत करू. ओके, शेण खत आणि गांडूळ खत ह्याच्यामध्ये फरक असा आहे की शेण जर तुम्ही रॉ वापरलं किंवा कुजलेलं जरी वापरलं तरी त्याच्यातून काही फंगस निर्माण होऊ शकतात जे झाडाची मुळं खराब करू शकतात, झाडाला खराब करू शकतात. पण गांडूळ खत जर तुम्ही वापरलं तर ते झाडाला फंगस येण्याचं प्रमाण खूप कमी होतं. ओके, गांडूळ खत वापरणं हे नेहमीच चांगलं. ओके, गांडूळ खत पाहिजे असेल तर भेटू शकेल? जर आम्ही याचं उत्पादन वाढवलं तर आम्ही नक्कीच ते विक्रीसाठी पण ठेवू आणि आमच्यासाठी पण ठेवू, दोन्ही आम्ही करू. ओके, हे आता गांडूळ जे आम्ही सध्या टाकलेले आहेत ते 10 किलो टाकलेले आहेत, पण एक सर्वसाधारण 30-40 किलो जर टाकले तर ते लवकर प्रमाणात होतं. पण आम्ही सध्या 10 किलोच टाकलंय, म्हटलं बघूया कसं काय होत आहे ते. आणि त्यामुळे ते गांडूळ सुद्धा हे वाढतात, तुमचे हे 2-3 महिन्यामध्ये जवळजवळ डबल होतात. तर ते मग वाढलेले आहेत, ते मग स्वतःच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे आम्ही तो विचार केला की सध्या एवढ्या एक टाकी बनव, आता ही जेव्हा ही टाकी आमची रेडी होईल 15-20 दिवसामध्ये, ती रेडी झाल्यावर त्याच्यात गांडूळ पण डबल झालेले असतील, तर मग आम्ही दुसऱ्या बोर्डमध्ये परत ते डिवाइड करून टाकू. ओके, पण अशा प्रकारे पण गांडूळ तयार करू शकतो आपण? गांडूळ म्हणजे काय होतं की गांडूळ जसे ते अन्न खातात आणि वाढतात
तशीच त्यांची अंडी पण ते टाकतात आणि ते जेव्हा अंडी टाकतात तेव्हा त्याच्यातून पिल्ले येतात, ते गांडूळ नवीन गांडूळ तयार होतात. ही प्रक्रिया ही कायमची चालूच असते, त्याला काही एक वेगळा प्रोसेस नसतो. की गांडूळ असले की ते त्याला अंडी देणं, त्याचे गांडूळ तयार होणं, मोठे झाले ते गांडूळ मरणं, ही प्रक्रिया चालूच असते. हे प्लास्टिकचं आहे बरोबर, हे कुंपण केलेलं आहे प्लास्टिकचं, तर ह्याच्यामध्ये पण गांडूळ खत होऊ शकतं. त्याच्यातच आता आम्ही केलेलं आहे ना, कारण की बाजूला भिंत वगैरे करून, कारण की मुंग्या वगैरे जाऊ नये म्हणून. काही तसं काही गरजेचं नाहीये. जर तुम्हाला मुंग्याचा जर त्रास असेल तर तुम्ही इकडे पाण्याचा एक हे करा, म्हणजे मुंग्या पाण्यातून जाणार नाही, एक बॉर्डर तयार करा, अशा प्रकारे येऊ शकतो. माझ्या गोठ्यामध्ये मुंग्या नाहीयेत म्हणून मी तसं केलं नाहीये, पण ते प्लास्टिकच्या ह्याच्यातही होऊ शकतं. विटा पाहिजे तसं गरजेचं नाहीये. तुमच्याकडे जीवामृत पण असू शकेल? जीवामृत आम्ही बनवतोच, म्हणजे एक तर ह्याचा वर्मी वॉश आम्ही काढतो, ह्याच्यातून जे बाहेर येतं पाणी त्याला आम्ही वर्मी वॉश म्हणतो. ते जर तुम्ही झाडाला दिलं तर चांगल्या प्रकारचा एनपीके होतो, तर तो वर्मी वॉश मिळतो. प्लस आम्ही गाईचं शेण, त्याचं गोमूत्र, त्याच्यानंतर बेसन, गूळ हे टाकून आम्ही एक जीवामृत बनवतो आणि तेही झाडाला आम्ही रेग्युलर देतो. ओके, आणि बाहेर कोणाला पाहिजे असेल टन मध्ये तरी भेटेल? तसं म्हणजे ते ऍक्च्युली विकलं जात नाही, कारण काय असतं असतं की जीवामृत बनवणं ही घरच्या घरची सोपी पद्धत असते, तर त्यामुळे त्यांनी जर स्वतः बनवलं तर ते त्यांना जास्त फायदेशीर ठरेल. कॉस्ट कटिंग पण तेवढी, कॉस्ट कटिंग होणं हे खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीवर खर्च वाढवत गेला तर तुमची इकॉनॉमी कशी होणार? बरोबर आहे. या वर्षी आम्ही याच्यामध्ये ही फणसाची झाड लागवड केलेली आहे. पूर्वेला आमच्याकडे माळशेज घाटचा डोंगर आहे, समोर आहे ते माळशेज घाट, समोर जो आहे तो,